स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे, चक्काजाम आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी ही मागणी आहे आणि आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कारण या कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आंबेवाडी ठिकाणी या शेतकऱ्याने आंदोलन केलं होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी की आपल्याला दिवसा वीज ही मिळाली पाहिजे, 10 तास वीज मिळाली पाहिजे आणि जी भरमसाठ वीज बिलं दिलेली आहेत महावितरणने ती वीज बिलं दुरुस्त करून मिळावी ही मागणी सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। अशा वेळी आता पोलिसांनी या संपूर्ण जे आंदोलक आहेत शेतकरी आहेत या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। संपूर्ण राज्यभर अशा पद्धतीने आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार। आणि एकीकडे जर आपण बघितलं तर धरणे आंदोलन सुरू आहे राजू शेट्टी यांचं आणि दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे। म्हणजे एकीकडे रस्त्यावरची लढाई आणि दुसरीकडे महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन आहे ते सुरू झालेलं आहे। आणि याच्या पुढे जरी ही आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन सुरू केलं जाणार आहे। हा 10 दिवसानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे, हा तिसरा टप्पा येऊ देऊ नये प्रशासनानं अशा पद्धतीची विनंती आवाहन आहे ते शेतकऱ्यांच्या वतीनं केलेलं आहे। कारण या पुढचा जो आंदोलनाचा टप्पा आहे तो टप्पा असा असणार आहे की सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही लोकप्रतिनिधींना फिरू दिलं जाणार नाही असा इशारा आहे तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।